ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सध्या निवडणुकीचा फीवर अगदी शिगेला पोहोचला आहे आणि आपल्या सभांमध्ये आणि हे नेते जे असतात सभांमध्ये ते अतिशय फॉर्मात असतात आणि जबरदस्त डायलॉगबाजी करतात. आपण पाहूयात. काय झालं? चंपा. त्याला पोळेकर नाव एवढ्यात पटायचं. हा बघा आमचा अजय कुठे गेला. अजय हे चंपाची चंपी करणारा. राहुल गांधी इलेक्शनच्या प्रचाराला का आला हाच मला कळायला मार्ग नाही. कुंभकर्णासारखा झोपला होता फार बरं होत. त्या राहुल गांधीला प्रेमाचा सल्ला देतो की कृपा करून तू राफेल वरती बोलू नकोस. कॉलेजची पोरं तुझी टिंगल उडव. दोन वरून आज आम्ही 303 वर आलो. अरे तुमच्याजवळ तो 40-50 असून तुमच्या पक्षातले लोक उंदरासारखे बाहेर उड्या मारू राहिले. कोणी या पक्षात चाललं, कोणी त्या पक्षात चाललं. आमच्याकडं तर एवढी गर्दी झाली. दादाला म्हणलं दादा आता बस करा आणि तर आपली पंचायत नाही व्हायची पाळी आली पुन्हा. एवढे लोक येऊ राहिले. पण तरीही चांगला माणूस असेल तर आमच्या पक्षामध्ये स्वागत आहे. आम्ही त्यांना घेतो, वॉशिंग मशीनमध्ये टाकतो, गुजरातचा निर्मा वापरतो आणि साफ सुथरं करून आमच्या कामाला लावतो. ही आमची यंत्रणा आहे भारतीय जनता पार्टीची. एक टैंक आया आर्मी है, क्या खंडर बना के रख दिया, बल दिया तुम्हारे पास और तुम शिवसेना से निकाह करके ओवैसी पर इल्जाम लगाते हो. भिवंडी म्युनिसिपल कॉर्पोरेशन में मियां बीवी की तरह कांग्रेस और शिवसेना रिश्ते अज़दवाज में रहते हो. अब मुझसे मत पूछो कि इसमें किसकी कौन जोरू है. मैं नहीं जानता कौन किसकी बीवी है. समझाने के लिए कह रहा हूं कि जब तुम मुझ पर इल्जाम लगाते तो तुमको शर्म नहीं आई कि तुमने बल्दिया में शिवसेना से इत्तेहाद किया. शरद पवार ने काल परवाकडे टीका केली. ए आना सत्ता करायचे निवडून कशाला द्यायचे म्हणे. राज्य करायला द्यायचे का स्वयंपाक करायला द्यायचे. होय द्यायचं ना, मी स्वयंपाक करायला तयार आहे. पण तुमच्या पुतळ्याला आवरा, कारण धरणं भरण्यापेक्षा स्वयंपाक केलेला बरा. तिकडे ईव्हीएमच्या संदर्भात सोशल मीडियावर नकारात्मक अथवा अफवा पसरवणाऱ्याच्यावर पोलीस कारवाईचे आदेश देण्यात आले. सोशल मीडिया प्रमुख मुख्य निवडणूक अधिकारी यांनी सर्व पोलीस आयुक्त कार्यालयांना अशा प्रकारचे आदेशचं पत्र जारी केलं आहे. ईव्हीएम मतदान यावरून मुद्दाम कोणी अफवा पसरवत असेल ट्विटर फेसबुक किंवा व्हॉट्सॲप किंवा अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून तर अशा अफवा पसरवणाऱ्यांच्या किंवा गैरसमज पसरवणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करावी असं या आदेशात नमूद करण्यात आलं. राहुल गांधी यांना मी प्रेमाचा सल्ला देतो, राफेलवर बोलू नका, कॉलेजची पोरं तुमची टिंगल करतील अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसची खिल्ली उडवली. येत्या काही महिन्यात अजूनही 5 राष्ट्रीय बँका बुडतील असा दावासुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी केला. सध्याची परिस्थिती हाताबाहेर चालली, आपला पैसा सुरक्षित ठेवायचा असेल तर वंचितला मतदान करा असं आवाहन करायलाही ते विसरले नाही. तो राहुल गांधी इलेक्शनच्या प्रचाराला का आला हाच मला कळायला मार्ग नाही. कुंभकर्णासारखा झोपला होता फार बरं होत. मोदीला काही प्रश्न नव्हता, मोदीकडे काही प्रश्न नव्हते, बीजेपीकडे काही प्रश्न नव्हते. वास्तव्यावरती बीजेपीला बोलावं लागत होत, प्रश्नावरती लोकांना बोलावं लागतं. आणि आता पुन्हा बघत असाल 370 आणि राफेल पुन्हा सुरुवात झालं. अरे महाराष्ट्राच्या राजकारणामधलं 370 आणि राफेलचा काय संबंध, काय संबंध. त्या राहुल गांधीला प्रेमाचा सल्ला देतो
की कृपा करून तू राफेल वरती बोलू नकोस, कॉलेजची पोरं तुझी टिंगल उडव. त्यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमत.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा.